सिमेंटच्या पाईपच्या खाली आल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. पुसद तालुक्यातील वडसद येथे एका 10 वर्षीय चिमुकला सिमेंटच्या पाईपच्या खाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार काल सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान वडसद येथे काही मुले क्रिकेट खेळण्यासाठी पिच तयार करत होते व पिच तयार करण्यासाठी सिमेंटच्या पाईपचा उपयोग करत होते व सदर पिच तयार झाल्यानंतर सायंकाळी तेथेच शेजारी राहणारा आर्यन जयेश चव्हाण वयंदाजे 10 वर्ष हा त्या सिमेंट पाईपसोबत खेळत असताना अचानक तो पडला आणि त्याच्या चेहऱ्यावरून तो पाईप गेल्याने त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर मुलाचे आई वडील हे ऊसतोडसाठी सातारा सांगलीकडे गेले होते. आर्यन व त्याचा मोठा भाऊ हा त्याच्या आजी आजोबासोबत वडसद येथे राहत होता. आर्यन हा तेथीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4थ्या वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.